शेतकरी मित्रांनो नमस्कार कृषी मूल्य यूट्यूब चॅनलवरील आजच्या या व्हिडिओमध्ये तुम्हाला सर्वांचे पुन्हा एकदा हार्दिक स्वागत तर मित्रांनो बऱ्याच शेतकरी मित्रांच्या कॉमेंट आल्यात त्याचबरोबर फोन आले व्हॉट्सअप ग्रुपवर मॅसेज आले की आमच्या आले पिकामध्ये हो जे खालच्या साईडचे पानं आहेत जे सर्वात खालच्या साईडचे पानं आहेत ते आहेत म्हणजे असे साईटनं दोन्ही साईडनं ते आहेत शेंड्याकडनं वाळत वाळत जात आहेत तर दोन तीन पानं वरपर्यंत अशा पद्धतीनं वाळणारा करपा ज्याला की आपण लवकर येणारा करपा किंवा अर्ली ब्लाईट असं संबोधतो तर मित्रांनो यावरती काय उपाययोजना केल्या पाहिजेत तर याबद्दलच सविस्तर माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत तत्पूर्वी जे कोणी शेतकरी मित्र आपल्या चॅनलवरती नवीन आले असतील त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे बरोबरच बेल ऐकून ऑल नोटिफिकेशन चालू करून घ्यायचं आहे जेणेकरून यानंतर टाकल्या जाणारे व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतील चला तर व्हिडिओ सुरू करूया तर मित्रांनो हा करपा जो आहे त्याला आपण अर्ली ब्लाईट म्हणू शकतो म्हणजेच लवकर येणारा करपा तर हा कॉपरच्या कमतरतेमुळे सुद्धा येतो त्याचबरोबर तुम्ही जे वर खतं टाकतात तर ते खालच्या पानावर पडतात किंवा पोटॅशयुक्त खतं जे आहेत तर ते त्या पानावरती पडलेले असतात त्यामुळे सुद्धा येऊ शकतो आणि तो असा जीवाणूजन्य करपासुद्धा सुद्धा आपण त्याला म्हणू शकतो तर त्यासाठी आपल्याला त्या उपाययोजना म्हणाल तर सर्वात चांगलं काम करणारं औषध जे आहे तर ते बी एस एफ कंपनीचं कॅब्रिओ टॉप हे औषध आपल्याला फवारायचं आहे प्रति लिटर पाण्याला आपण दोन ते अडीच ग्रॅम या प्रमाणात त्याची फवारणी घेऊ शकता त्याबरोबर तुम्ही एक तर व्हॅलिडा मायसिन किंवा कासुगा मायसिन या दोन्हीपैकी एक किंवा स्ट्रेप्टोसायक्लिन स्ट्रिप्टोसायकलीन सुद्धा त्यामध्ये वापर करू शकता जेणेकरून जीवाणूजन्य कर्पा असल्याकारणाने तुम्हाला चांगले रिझल्ट लवकरात लवकर मिळतील तर मित्रांनो अशा पद्धतीनं तुम्ही अर्ली ब्लाईट जो आहे ज्याला लवकर येणारा कर्पा आपण म्हणतो तर त्यावरती चांगल्यापैकी नियंत्रण मिळवू शकता तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद आभारी आहे